हाय फ्रेंड्स, वेलकम टू अवर चैनल। आज आपण लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त मराठी निबंध लिहिणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1904 रोजी झाला। आपल्या सर्वांना माहिती आहे की 2 ऑक्टोबर गांधी जयंती हा राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो। आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती नाही की ही लाल बहादूर शास्त्री यांची जयंती आहे। लाखो भारतीयांना त्यांच्या मार्गावर चालवण्यासाठी प्रेरित करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो। लालबहादूर शास्त्री हे भारतातील प्रमुख नेत्यापैकी एक आहेत, ज्यांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला आणि इतर अनेकांना संघर्षात सामील होण्यासाठी प्रेरित केले। 2 ऑक्टोबर 1904 रोजी जन्मलेले ते 20व्या वर्षाच्या सुरुवातीच्या काळात स्वातंत्र्य चळवळीत सामील झाले। गांधीवादी विचारसरणीमुळे ते खूप प्रभावित झाले आणि त्यांनी त्याच मार्गावर जाण्याचा निर्णय घेतला। विविध स्वातंत्र्य चळवळी पुढे नेण्यासाठी त्यांनी महात्मा गांधींशी हातमिळवणी केली आणि सत्याने अहिंसेचा मार्ग अवलंबला आणि धैर्याने लढा दिला। भारताला ब्रिटिशांच्या तावडीतून मुक्त करणे हे त्यांचे एकमेव ध्येय बनले आणि त्यांनी गांधीजी आणि इतर स्वातंत्र्य सैनिकांसह हे लक्ष्य साध्य करण्यासाठी समर्पणपणे काम केले। स्वातंत्र्य संग्राम दरम्यान त्यांना अनेक वेळा तुरुंगवास भोगावा लागला आणि 9 वर्षे तुरुंगात घालावी लागली। तथापि त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमी झाला नाही। ते पंडित जवाहरलाल नेहरूंच्या अगदी जवळ होते आणि देशाचे दुसरे पंतप्रधान झाले। 1965 भारत पाक दरम्यान जय जवान जय किसान हा त्यांचा नारा अत्यंत लोकप्रिय झाला। लाल बहादूर शास्त्री हे त्यांच्या काळातील एक प्रमुख नेते होते। आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी महात्मा गांधीजींच्या मार्गदर्शनाखाली लढा दिला। त्यांनी सत्य आणि अहिंसेच्या गांधीवादी तत्वाचे पालन केले आणि भारतीय राजकीय व्यवस्थेत अनेक महत्त्वाच्या भूमिका पार पाडल्या। प्रामाणिकपणा आणि कामासाठी समर्पण केल्याबद्दल त्यांचे कौतुक झाले। पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर काँग्रेस पक्षाचे प्रमुख के कामराज यांनी भारताचे पुढील पंतप्रधान म्हणून शास्त्री यांचे नाव सुचविले। पक्षाच्या इतर नेत्यांनीही ते मान्य केले आणि शास्त्री हे देशाचे दुसरे पंतप्रधान झाले। 1965 भारत पाक युद्ध देखील त्यांच्या कार्यकाळात घडले आणि त्यांनी परिस्थिती हुशारीने हाताळली। 22 दिवसांनी युद्ध रद्द करण्यात आले। शास्त्रीजींनी आर्थिक विकासासाठी काम केले। शास्त्रीजींनी देशाच्या आर्थिक विकासासाठी आणि समृद्धीसाठी देखील काम केले आहे। त्यांनी दुधाच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी प्रोत्साहन दिले। त्यांनी गुजरात स्थित अमूल दूध सहकारी संस्थेला पाठिंबा देऊन हे केले आणि राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाची स्थापनाही केली। पंतप्रधान म्हणून त्यांच्या कार्यकाळात भारतीय अन्न महामंडळाची स्थापनाही झाली। त्यांनी शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्याच्या दिशेने काम केले। कार्डियाक अरेस्टमुळे 10 जानेवारी 1966 रोजी शास्त्री यांचे निधन झाले। आज आपण मराठी निबंध लाल बहादूर शास्त्री यांच्याविषयी काही ओळी लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।